या गोष्टी करता मला तरी वाटतं की एकमेकाशी बोलण्यापेक्षा कर्नाटक सरकार आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये काय बोलत आहे याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. आपल्या आपसातली भांडणं होत राहतील पण पहिलं राज्य महत्वाचं आहे याचा विचार त्यांनी करावा. आणि मला खात्री आहे की ती बैठक संपल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदय तो निर्णय जाहीर करणार आहे. परंतु काही नागरिकांनी आपण कर्नाटकात जायला तयार आहोत, जर कर्नाटक आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने. मला तरी असं वाटतं की कर्नाटकचा हा डाव आहे आपल्यामध्ये, आपल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या लढण्याकरता केलेला हा डाव आहे. या ठिकाणी प्याण्याचे पाणी उपलब्ध आहे, यावर्षी एकही टँकर लागणार नाही अशी स्थिती आहे. एकूण 26 गावांच्या झेडपीच्या ज्या योजना आहेत त्याच्या 17 गावांचे कामं सुरू झालेले आहे. सामूहिक योजनांचे 9 जे गाव आहेत त्याचं या ठिकाणी टेंडर कॉल धावला आहे. या सगळ्या गोष्टी असताना पिण्याच्या पाण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सुटणार आहे. राहिला सिंचनाचा विषय आहे, तर तो सिंचनाचा विषयसुद्धा कॅबिनेटमध्ये मागच्या वेळेस निघाला होता. त्याला जवळपास 2000 कोटी रुपये लागणार आहे. तोही निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदींनी घेतला आहे, पण तो निर्णय त्यांना स्वतः जाहीर करायचा असल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. पण काही वेळामध्ये आपल्याला कळेल की तोही निर्णय पॉझिटिव्ह या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींनी घेतलेला आहे. पूर्वीच्या टप्प्यांमध्ये या बाकीचे टप्पे मंजूर करण्यात आले होते, पण जो तिसरा टप्पा आहे त्याला सुप्रभा मिळण्याकरताची ही बैठक आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्येही पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये जी चुकीची माहिती काही लोक फैलवत आहेत ती एकदम रॉंग आहे. आज सगळे तलाव तिथे भरलेले आहेत, एकही टँकर लागणार नाही हे पाणीपुरवठा मंत्री म्हणून मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतोय. पण सिंचनाकरता जो तिसऱ्या टप्प्याचा निर्णय घ्यायचा होता तो मागे कॅबिनेटमध्ये आला होता, त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो निर्णय पॉझिटिव्ह घ्यावा अशा सूचना कॅबिनेटमध्ये दिल्या होत्या. आणि त्याला आता मंजुरी देण्याकरताची ही बैठक आहे. आणि मला तरी असं वाटतं की जे मागच्या काळामध्ये 10-15 वर्षामध्ये जे होऊ शकलं नाही त्याचे 4 महिन्यामध्ये या मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सरकारने केलं आहे असं मी नम्रपणे म्हणतो. या गोष्टीकरता मला तरी वाटतं की एकमेकाशी बोलण्यापेक्षा कर्नाटक सरकार आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये काय बोलत आहे याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. आपल्या आपसातली भांडणं होत राहतील पण पहिलं राज्य महत्त्वाचं आहे याचा विचार त्यांनी करावा.